तीन चंद्र है? नहीं हो, आम्ही दोनच सांगितले होते. नहीं मैडम, तीन असतील. तीन? नहीं नहीं, माझ्या माहितीप्रमाणे आम्ही दोनच सांगितले होते. पुन्हा एकदा चेक करता का? नहीं, मी चेक करीनच, पण तुम्ही सुद्धा एकदा चेक करून पहा ना आणि संध्याकाळी सांगा मला काय ते. नक्की काहीतरी गडबड आहे. म्हणजे आम्ही दोनच चंद्रहार सांगितले होते, तिसरा चंद्रहार कोणासाठी मागवला असेल? तिसरा कोणासाठी घेतला ते माहिती नाही, पण तिसऱ्या चंद्रहाराच्या रिसीटवर श्री साहेबांची सही आहे. श्रीची सही? हवं तर दाखवतो मी तुम्हाला. हो मला चालेल, मला दाखवा. आणि हो, लगेच या संध्याकाळी, 15 दिवस लावू नका परत पैसे घ्यायला. हो हो, नक्कीच. चालेल. गोखले हे असे एकमेव कस्टमर आहेत की ते पैसे घ्या म्हणून मागे लागतात. पूर्ण एपिसोड पहा Z5 वर. Come in. सर, थँक यू. कुठल्या हिशोबात सर? पर्सनल. ओके. शिवदे? यस सर. आणखीन काही? नो सर. ऑल राईट. खूप उपकार झाले तुमचे. आई, मुलगा आहे मी तुमचा, उपकार कसले त्यात? तुम्ही काही म्हणा, खरंच तुमचे खूप उपकार झाले. अहो, मी तुम्हाला सांगितलं ना, माझा स्वार्थ आहे यात. असंच करतात साहेब, मदत करतात आणि सांगतात यात माझा स्वार्थ आहे म्हणून. माझ्या भाच्याच्या सगळ्या शिक्षणाचा खर्च साहेबच करतात. मला म्हणतात, नंदन, तुझ्या आनंदावर ऑफिसचा आनंद अवलंबून आहे आणि ऑफिसच्या वातावरणावर माझा आनंद. म्हणून मी जे काय करतोय ना, हे माझ्या आनंदासाठी करतोय. असं म्हणत ते सगळ्यांनाच मदत करतात. अहो, असं सगळ्यांना वाटत सुटला तर आपलं कसं भागणार? त्याची काळजी नाही आपल्याला. निरपेक्ष मनाने दिलं ना की आपल्याला दुप्पट मिळतं. तुम्ही असंच निरपेक्ष मनानं सगळ्यांना देत जावं आणि तुमच्या घरची लक्ष्मी वाढत राहावी. धन्यवाद. नमस्कार. अरे, तुम्ही काही म्हणू नका अगदी, पण खरंच तुम्हाला खूप धन्यवाद. येऊ मी? तुम्ही बोलताय त्यावर विश्वासच बसत नाहीये माझा. मॅडम, मी कशाला खोटं बोललो तुमच्याशी? तुम्ही खोटं बोलणार नाही याची खात्री आहे मला, पण एखादी बाई असं वागू शकते यावर विश्वास बसत नाहीये माझा. मॅडम, त्यांचं म्हणणं असं होतं की जान्हवी मॅडमनी त्यांना पाठवलंय. तिच्या माहेरची मोबाईलची आणि विजेची बिलं भरायला? हो, आणि किराणाची बिलही होती त्यात. काय बोलणार आता यावर? मॅडम, अजून एक आहे. काय? नाही, म्हणजे मी चुकली करते असं नाहीये, पण नंतर काय होतं की सगळ्या गोष्टी होतात, मग तुम्ही माझ्यावरच रागवता की मला हे माहिती होतं तर आधी का नाही तुम्हाला सांगितलं म्हणून. म्हणजे याही पेक्षा काही गलिच्छ आहे? म्हणजे सरांचा तो खासगी प्रश्न आहे. सांगा काय आहे ते. सरांनी 50,000 रुपयाची कॅश काढायला लावली त्यांच्या पर्सनल अकाउंट मधून. कशासाठी? बहुतेक जान्हवीच्या आईला देण्यासाठी. गॉड, आय एम सॉरी मॅडम, पण मला तुम्हाला हे सगळं सांगणं गरजेचं वाटलं. नाही, बरं झालं मला सांगितलं. असंच कळवत राहा. ठेवू मी मॅडम? थँक्यू.
हा 2 BHK चालेल. हा आणि एरिया किती म्हणाल? 1100 चालेल, 1100 चालेल. हा आणि शक्यतो तुम्ही फर्स्ट फ्लोअरच बघा, म्हणजे लिफ्ट वगैरे बंद पडली तर वयस्कर माणसांना वर खाली करायला त्रास नाही होणार. तुम्ही एक करा, एक 2-4 ऑप्शन्स बघून ठेवा, आपण एक वेळ फायनल करू आणि बघून घेऊ, आणि मग पसंत पडला तर लगेच व्यवहार करून टाकू. ठीक आहे, ऑल राईट, या, थँक्यू, बाय बाय. श्री, फ्लॅट कोणासाठी बघतोयस? बायकोसाठी. माझ्यासाठी का? नाही, मी नाही बाहेर जाणार श्री, मी तुझ्या आयांबरोबरच राहणार आहे. आणि मुख्य म्हणजे तू तुझ्या आयांबरोबर राहावंस असं मला वाटतंय श्री. खूप जीव आहे त्यांचा तुझ्यावर श्री, प्लीज नको ना, ऐक ना माझं. हो हो हो, तुझ्यासाठी म्हणजे तुझ्या आईबाबांसाठी. माझ्या आईबाबांसाठी? हो. अग तुमची चाळ पाडतायत ना आता. तुला कसं कळलं? अगं तुझी आई नाही का म्हणाली त्या दिवशी आपण जेवायला गेलो होतो. पण नाही, इतका मोठा फ्लॅट घ्यायची काही गरज नाहीये. अगं पण मिनिमम 2 BHK हवाच ना, म्हणजे एक बेडरूम तुझ्या आई बाबा ना, दुसरी पिंट्याला आणि हॉल किचन, इतकंच श्री. अरे जितकी सुबत्ता येत जाते ना तितक्या गरजा वाढत जातात रे. आणि माझे बाबा नेहमी म्हणतात आपण आपलं अंथरूण पाहावं आणि पाय पसरावे. हे बघ, या क्षणी इतकं भाडं भरणं मला नाही शक्य होणार. भाडं भाडं का भरायचं? आपण विकत घेतोय फ्लॅट. होम लोन श्री? अरे बाबांच्या ऑपरेशनसाठी आता लोन सँक्शन झालंय माझं, ते घेऊन फिटेपर्यंत मी होम लोन नाही घेऊ शकणार. आणि ते डॉक्टर नायक पण कधी येणार आहेत कुणास ठाऊक. बट इट इज वर्थ वेटिंग फॉर हिम. लवकरच परत येतात ते. आणि तुझ्या आईलाही मी आज तेच सांगत होतो. माझ्या आईला? आई कुठे भेटली होती? ते हे भेटली म्हणजे अगं डॉक्टर नायकांबद्दल जेव्हा मला समजलं ना तेव्हा मी तुझ्या आईला फोन करून सांगितलं की लवकरच ते परत येत आहेत, तेव्हा आता काही काळजी करू नका. तेच तुला फक्त सांगतोय मी. एकदा पिंट्याचं मार्गी लागलं ना की मी नोकरी जॉईन करेन आणि पटापट लोन फेडून टाकेन आता. पण तोवर त्यांच्या राहण्याचं काय? अरे बाबा म्हणत होते, रघुअण्णा आहेत ना शेजारचे, त्यांनी बाजूची चाळ पाहिली आहे आणि आमच्या चाळीतली खूप लोक तिथे शिफ्ट होत आहेत, त्यामुळे बाबा म्हणतात आपणही तिथेच जाऊया. जान्हवी आयुष्यभर चाळीत राहिलेत ते. हो पण त्यांना आवडतं रे ते, म्हणजे चाळीत राहणं. आणि श्री, आता आपण अचानक आई बाबांना जर चाळीतनं फ्लॅटमध्ये शिफ्ट केलं ना तर ते सैरभैर होतील रे. अगं परिस्थितीनुसार माणूस आपोआप ऍडजस्ट करतो स्वतःला. स्वाभिमान कॉम्प्रोमाइज करून नाही श्री. जान्हवी आपण काही वेगळे होत का? म्हणूनच. तुम्ही एवढ्या श्रीमंत आहात, सोन्याची जर असलेली साडी देणं तुम्हाला काही अवघड नव्हतं. मी तुम्हाला सोन्याची जर असलेली साडी देईन. आणि हो, जान्हवीला दिलात ना तसला हारही हवाय मला. ही काय वागण्याची पद्धत झाली? इतका निलाजरेपणा कसा काय जमू शकतो एखाद्याला? जराही स्वाभिमान असू दे. चांगुलपणानं वागण्याची किंमत म्हणून त्यांचं आणखी आणखी गलिच्छ वागणंच वाटायला येणार आहे का आमच्या? मी आज आहे उद्या नाही, पण नंतर श्रीचं काय होणार? ही बाई या घरात येऊन खुशीसारखं सगळं घर पोखरून टाकेल. श्रीचा स्वभाव थोडा नरम आहे, त्याला कुणाला किती मदत करायची याचं भान कधीच नसतं. लोकांना सुकवून ठेवण्यात पण त्याचे लाड करू शकतो तो. यांच्या हीनपणाचा नमुना अनेकदा दाखवून दिला आहेस, पण या श्रीवर त्या मुलीनं कसली मोहिनी घातलीय की त्याला हे काही दिसेनासच झालंय. जी बाई स्वतःची बिलं घेऊन ती भागवायला जावयाच्या दारात येते तिची पात्रता ती काय? आणि श्रीला याचं काहीच कसं वाटत नाहीये. उशीर व्हायला तुला कुठे ऑफिसात जायचंय का? नाक्यावर जाऊन टवाळक्यात करायच्या आहेत ना? सकाळी जो निघतोस तो रात्री 12 घरी उगवतोस तू. जानू गेल्यापासून तुला विचारणार कुणी नाही ना, असं झालंय तुझं. माणूस जन्माने नाही गुणाने सिद्ध होतो.
तू माझा मुलगा आहेस हे रक्ताने नाही माझ्या शिकवणुकीने सिद्ध होईल. पिंटा आठवण येते रे तुझी खूप, घरी ये ना उद्या. उद्या नको, सोमवारी भेटूया. उद्या काय प्रॉब्लेम आहे? अगं परीक्षेचा अभ्यास करतोय ना मी आता. पिंट्या काय रे कसला आवाज येतोय वर? काय नाही. आज रविवार असून सकाळी लवकर उठून काम करायला बसलाय. मला म्हणाला रूम मध्ये चहा आणून दे, नाश्ता करायला खाली ये. चहा तयारच आहे, घेऊन जा पटकन. हो आणि त्याला देऊन आलीस ना चहा, ती आपणही घेऊया गोटभर. नाही नको माझा झालाय. अगं हो पण घेऊया ना पुन्हा गोटभर माझ्या बरोबर. नाही चहा नको. हवं तर मी तुमच्या बरोबर बसतील, म्हणजे तुम्हाला चालणार असेल तर एक कप पाणी घेऊन बसते, चालेल? नको एवढं नकोय करायला, जा चहा देऊन ये. आणि हो लक्षात आहे ना नाश्त्याला डोसे करायचे आपल्याला. हो हो मी चहा देऊन येते लगेच आणि मग करायला घेऊ, जे जसे येतील तसे त्यांना वाढूया. हा गरमा गरम. हो वहिनी जान्हवी बेबी वंस. काय झालं शरीयू? बेबी वंस ना. आता बेबीच काय? आता अशा भराभरा माझ्या खोलीत आल्या आणि मला म्हणाल्या की तुला काही आठवणार नाही तर तू तुझं कपाट उघड आणि मला तुझे सगळे दागिने दाखव. दागिने? का बर? हा चंद्रहाराचं काहीतरी आहे म्हणे. आता चंद्रहाराचं काय आणि काय ते मला माहित नाही, पण माझं सगळं कपाट शोधलं, सगळे दागिने बघितले आणि मग मला विचारलं की श्रीने तुला चंद्रहार दिला होता का म्हणून. काय चाललंय त्या बेबीच? काय माहित, मी त्यांना म्हटलं की मला काही आठवणार नाही, मी श्रीलाच विचारू का? तो म्हणाला नको एवढ्यात त्याला काही विचारू नको आणि त्याचीच कशावर तरी सही होती म्हणे. सही कशावर? कशावर तरी सही असंच काहीतरी म्हणत होत्या आणि म्हणाल्या की हा श्री आणि आईन मध्ये ना आता हे होणार आहे, काय म्हणतात त्याला ते निर्णायक महायुद्ध होणार आहे असं म्हणाल्या. महायुद्ध? वहिनी मी पण अशीच घाबरले होते. शरे तू पण ना अर्धवट काहीतरी ऐकतेस आणि बरळत बसतेस बघ. नाही वहिनी बरळत नाहीये, उलट ना मी तुम्हाला सावध करायला आले. सावध त्यांनी इंदू वहिनीना पण विचारलं आणि ना त्या सरूला पण विचारायला गेल्या होत्या, पण सरू नेमकी पूजा करते म्हणून मग त्या थांबल्या. नंतर त्या तुम्हाला पण विचारणार आहेत वहिनी आणि ना ह्या सगळ्यामुळे ते हे होणार आहे. हा आठवलं आठवलं, श्रीचं आणि आईचं महायुद्ध. सगळं सुरळीत चाललंय असं वाटत होतं, तर आता हे नवीन काहीतरी उपटलं. दोन दोन तास जेवाचं डोकं खात बसायचं, नुसतं हो 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 करायचं बस. वहिनी मला मला जरा तुझ्याशी बोलायचंय. बोल ना. वहिनी मला जरा खाजगी बोलायचंय. मी श्रीला चहा देऊन येते. बोला बेबी वंस. डायरेक्ट मुद्दा सांगितलात तरी चालेल, प्रस्तावना थोडीशी मी सांगितली आहे. ठीक आहे जातो. बेबी काय झालंय? बहिणी लग्नाच्या वेळी श्रीनी तुला चंद्रहार दिला होता. मला? नाही. का ग? म्हणजे आता फक्त सरू राहिली.
श्री कुठे हरवलास? कुठे काय काय नाही श्री, चंद्रहाराचा काय प्रकार आहे? अगं काय माहित, मला पण काही माहित नाही काय खूप प्रॉब्लेम्स होतील का रे? म्हणजे छोटी आई तर म्हणत होत्या तुझ्यामध्ये आणि आयाजी मध्ये महायुद्ध होईल. श्री खरंच प्रॉब्लेम्स होतील का रे? अगं नाही तसं काहीच नाही. श्री आत्ता कुठे माझी गाडी थोडीशी रुळावर यायला लागली अरे. प्लीज 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 नको आता प्रॉब्लेम्स होऊ देत. मला पुन्हा सगळी शून्यापासून सुरुवात करावी लागेल श्री. आणि होणार प्रत्येक भांडण ना माझ्यासाठी एक एक मोठी गाठ बनून राहणार आहे तुटलेल्या जाग्यामधली. अग जानवी काहीच होणार नाही, मी काही होऊ देणार नाही. हा आणि काही झालंच ना तर मी आहे ना सांभाळून घ्यायला. म्हणजे काहीतरी होणार आहे असं वाटतंय का तुला? अगं नाही नाही तसं काहीच म्हणायचं नाही मला. मग तू ठामपणे का नाही सांगत आहेस असं काही होणार नाही म्हणून? अगं कारण मला मुळात माहीतच नाहीये ना की काय झालंय ते, म्हणून मी सांगू शकत नाहीये. श्री काहीही कर पण आता वाद नको आहेत व्हायला. नाही होणार नाही होणार. आत्मविश्वास नाहीये तुझ्या बोलण्यामध्ये. अगं जानवी माझ्यावर विश्वास ठेव, काहीही होणार नाही. आणि माझ्या बोलण्यात आत्ता आत्मविश्वास नाहीये कारण मला इश्यूच माहित नाहीये ना काय झालंय. युजुअली असं नाही होत इतर वेळी नाही का. आता थोडीशी सिच्युएशन नाजूक आहे ना म्हणून होतंय असं, म्हणून मी ठामपणे नाही सांगू शकत आहे इतकंच. अगं ए जानवी जानवी रडू नकोस, काय झालं? रडू नकोस, मी ये. मला तुझ्या आयांबरोबर आनंदाने राहायचंय रे. भीती वाटते संघर्षाची. अगं भीती वाटते म्हणून आपण गोष्टी टाळतो का जानवी? उलट गोष्टींना असं सामोरं गेलं पाहिजे, फेस केलं पाहिजे त्यांना. मला नाही आवडत. अगं कुणाला आवडतं जानवी? आणि मी तुला वचन देतो की कुठलाही संघर्ष होणार नाही. आणि काही झालंच ना तर मी साम दाम दंड भेद काहीही वापरायला तयार. दाम तू काही शब्द वापरतोस, कुठेही पोचतोस तू. अगं मी म्हणलं की जरा असे असे मोठे मोठे शब्द वापरूया म्हणजे तरी बायकोची खात्री पटते का. युद्ध असा शब्द का वापरला असेल छोट्या आईने? अगं शब्द वापरला म्हणून काय झालं, शब्दाने थोडीच काही होतं. तसं नाही रे श्री, पण 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 काही नाही. युद्ध असं म्हणाली असेल ना तर म्हणू दे तिला. आणि युद्धात जिंकण्यासाठी पडायचं असतं. कळत नाही हिला. गुड मॉर्निंग आई, नाश्त्याला काय केलंस? डोसे करणार आहे. अरे मग कर ना, लवकर कर ना, मला भूक लागली आहे. आणि बाकीच्या सगळ्या कुठे? अरे इंदू वॉशिंग मशीनला कपडे लावतीये, शरयू बेडशीट बदलतीये आणि सरुदेव देव करतीये. ए बेबी ते अगं तू बस ना. नको अरे मला ना एक महत्वाचा फोन करायचा, तुमचं चालू द्या. वहिनी सरूचं आटपलं की माझ्या खोलीत पाठवशील? हो पाठवते लगेच. श्री श्री अरे काय चाललंय आता घरामध्ये? काय चाललंय? चंद्रहाराचं काय आता? तू कुणाला दिलायस का तो? आणि दिला असलास तर आई आजीला का नाही सांगितलंस? बाकी सगळं जाऊन घडाघडा बोलतोस त्यांच्याजवळ, हे का नाही सांगितलंस? आता पुन्हा घर सोडून गेल्या म्हणजे. ए मावशी मावशी अगं 5 मिनिटात बोलायचं, अगं महत्वाचं बोलायचं. अगं नाही एवढा वेळ नाही माझ्याकडे, 5 मिनिटं दे ना प्लीज प्लीज, महत्वाचं बोलायचं प्लीज. काय रे बोलायला लावलंस ना मला? तुम्हा सगळ्यांना काय मी पूजेला बसले की सगळं आठवतं? ती बेबी सुद्धा माझं डोकं खाऊन गेली. काय बोलायचं होतं तिला, माझ्याशी काय सांगायचं होतं काय माहित.
तुम्हा दोघांनाही एकच गोष्ट सांगायची होती. हा म्हणजे एकच गोष्ट आहे, फक्त विरुद्ध बाजू आहे. म्हणजे? म्हणजे त्या एका नाण्याच्या दोन बाजू वगैरे म्हणतो ना आपण, तसं काही सर. नाही सिरियस आहे का? नाही नाही फारसं सिरियस वगैरे नाहीये, पण जान्हवीशी निगडीत असल्यामुळे विषय थोडासा नाजूक आहे, म्हणून मग तो कदाचित सिरियस होऊ शकतो. अरे बापरे, आता काय झालंय? अग आमच्या लग्नामध्ये आय्याजीनी जान्हवीला एक चंद्रहार दिला होता, आठवतंय? अरे देवा, अगं तू माझ्या ऑपरेशनची काळजी करू नको, माझं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. तुमचे ते कोण डॉक्टर नायक, ते परदेशात गेलेत ना, ते आले की करू सावकाशीने. बाबा ते ना कुठल्या तरी कॉन्फरन्स साठी गेलेत म्हणे, पण येतील लवकर असं म्हणालेत ते. सावकाश येऊन देत, माझं सगळं छान चाललंय. आणि अली रघुअण्णांबरोबर जरा फिरायला जायचा पण प्रयत्न करतोय. बरं तुला सांगायचं राहिलं, रघुअण्णांनी त्यांच्यासाठी जी जागा बघितली ना, त्याच्या शेजारीच एक जागा आहे, तर मला बघून घ्या म्हणाले. म्हणजे आपल्या दोन खोल्या आहेत ना, तेवढीच आहे साधारण. पण मी म्हटलं बस झाली ना, आणखी काय मोठी जागा करायची आता आपल्याला. हो का? बरं मी येते, आपण पाहायला जाऊया. अगं नाही नको, तुझं चालू दे, मी येईन ना बघून. नाही मी येते, मग आपण जाऊया. आणि पिंट्याला पण घेऊन जाऊ. काय झालं बाबा? मी येईन ना बघून. पिंट्या कशाला? बाबा उद्या बोलणार आहे मी पिंट्याशी. बाबा बोल, ऐकतोय. मग तुम्ही गप्प का झालात? काय बोलू? तो सोमवारी बोलू असं म्हणालाय मला, आणि माझ्याशी बोलल्यानंतर त्याचं वागणं बदलेल बघा. मी नीट समजावून सांगेन त्याला. बघा तो जबाबदारीने वागेल नक्की. हे बघ जानू, मला अवास्तव आशावाद बाळगायला नाही आवड. असं का बोलता बाबा? अगं जबाबदारी अशी शिकवून खांद्यावर नाही देता येत कुणाला, ती ज्याची त्याने घ्यावी लागते. पण बोलण्याने प्रश्नही सुटतात ना. ते आपण कुणाशी बोलतो यावर अवलंबून आहे ना. माझा पिंट्यावर विश्वास आहे. तुझा तुझ्या आईवर पण विश्वास आहे. त्याचं काय? त्याचं असं की आपण ज्याच्यावर विश्वास टाकतो ना, तो त्या विश्वासाला पात्र आहे का, असा एक क्रायटेरिया असतो. आणि तुझ्या बाबतीत हा प्रश्नच नाहीये, त्यामुळे तू कुणावरही विश्वास टाकू शकते, असं आहे ना तुझं. बाबा पिंट्याच्या बाबतीत इतकं निराश होण्याची काहीच गरज नाहीये. हे बघ, मला त्या विषयावर बोलायचं नाही, बस. ते जाऊ दे, तुझं कसं चाललंय बाळा? हो छान चाललंय. आणि जावई बापू काय म्हणतायत? बर आहे. आणि आई आई आजींशी तुझं कसं? जुळेल, हळूहळू जुळेल. हळूहळू जुळू दे, काही घाई करू नको जुळवून घ्यायची, सगळं आपापल्या गतीने होऊ दे. हो बाबा. बर चल ठेवू फोन, उगाच तुझं बिल वाढतंय. काळजी घे बाळा. हो तुम्ही सुद्धा काळजी घ्या. अगं माझी काही काळजी करू नको, मी मस्त मजेत आहे, छान चाललेलं आहे माझं. ठेवू फोन. बाय. हो सांभाळून राह. ठेवतो फोन. अगं श्रीच्या समोर काही विचारता आलं नाही म्हणून मी तुला आईच्या खोलीत घेऊन आले. काय झालं बेबी? अगं सगळ्यांना विचारून झालंय, आता हीच राहिली होती. पण हिची पूजा अर्चा संपता संपत नाही ग. माझ्या पूजेबद्दल नाही बोलायचं हा बेबी, मी बोलते का तुझ्या फोन बद्दल? एक मिनिट हा, माझे सगळे फोन कामाचे असतात. मी नीट देवपूजा करते ना, म्हणून या घरात सगळं नीट होतंय. सगळे क्रेडिट स्वतःला घे. मी स्वतःकडे नाही घेते, अत्यानंद महाराजांना देते. आता त्या अत्यानंदाला कशाला मध्ये आणतेस? हे बघ बेबी, अत्यानंद महाराजांचा अपमान करणं म्हणजे माझा अपमान करण्यासारखं आहे, आणि माझा अपमान कर हवं तर. पण अत्यानंद महाराजांबद्दल एकही अपशब्द काढायचा नाही. सरू मी तुला बेबी. अगं कशाला भांडताय? सांग ना महिला, हिने सुरू केलं. बास आता सगळं. काय काम होतं माझ्याकडे? श्रीनी तुला चंद्रहार दिलाय? हो. काय? श्रीनी तुला चंद्रहार दिलाय? हो.
मग हे अधिकाने सांगितलंस ग शहाणे? तू अधिकाने विचारलंस ग शहाणे? आई सांग आईला। सरू तुझ्याकडे श्रीने दिलेला चंद्रहार आहे। हो माझ्याकडे श्रीने दिलेला चंद्रहार आहे। तुला एवढं घाबरायला काय झालं? घाबरत नाहीये मी, आईंसमोर टेन्शन येतं मला। टेन्शन घ्यायचं काही कारण नाहीये सरू, दोन ऐवजी तीन चंद्रहाराचं बिल आलं म्हणून फक्त कन्फर्म करायचं होतं की तीनच चंद्रहार आले ना म्हणून। श्रीने मला एकाच चंद्रहाराबद्दल सांगितलं, बाकीच्या दोन विषय मला काहीच माहित नाही। म्हणजे म्हणजे श्रीने मला एकच चंद्रहार दिला होता, या बाकीच्या दोन चंद्रहारांबद्दल मला काहीच माहित नाहीये। त्या एकाच चंद्रहाराबद्दल मला माहित नव्हतं, या गदड्याने सांगितलंच नाही मला। बाकी दोन चंद्रहार मीच घेतले ना। मग झालं? म्हणजे काम झालं का माझं? अगं काम असं काही नव्हतंच, फक्त विचारायचं होतं। विचारलं ना मम्मी जाऊ। एवढी घाई काय ग तुला? घाई म्हणजे देवपूजा अर्धवट सोडून आले ना मी म्हणून। बेबी जाऊ दे तिला, जा। युजलेस। चुप, जाते मी। काय झालं? सॉल्व्ह झाला प्रॉब्लेम? हो। चंद्रहाराचा? हो। कसा काय आता? कसा काय म्हणजे झाला सॉल्व। अरे म्हणजे तू काय केलं सांग ना। अग मुळात काही इश्यू नव्हताच। माई आजी काय एवढ्या रागवल्या होत्या? नाही रागवली नव्हती ती, तिनं मला फक्त असं विचारलं की त्या तिसऱ्याच्या त्या चंद्रहाराविषयी काय, कुणासाठी घेतला होता असं। तिसरा चंद्रहार म्हणजे काय? म्हणजे फार काही विशेष नाही, आपल्या लग्नात मी सरू मावशीसाठी एक चंद्रहार घेतला होता, ते आईजीला माहित नव्हतं, पण आता झालं सगळं क्लिअर झालं। खूप रागवल्या असतील ना त्या? नाही रागवेल कशाला। खरं सांगतोयस ना तू? अगं मी खोटं का बोलेन? मला खोटं वाटतंय। आता मग त्याला माझा इलाज नाही। माझं मन मला सांगतंय काहीतरी काळबेर आहे नक्की। हे बघ तू तुझ्या मनाला सांग की तुझा नवरा अगदी सभ्य आणि सुसंस्कृत आहे आणि तो कुठल्याही कारणाशिवाय कधी खोटं बोलत नाही। म्हणजे कारण होतं का काही? नाही नव्हतंच। आणि आता तुला प्रत्यय येईल बघ मी काय म्हणतोय त्याचा। श्री माझं मन आणि तुझे शब्द, तर तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवीन मी। पूर्ण एपिसोड पहा Z5 वर।